पैलवान सिकंदर शेखनं महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकल्यापासून जिकडं तिकडं त्याच्याच नावाची चर्चा सुरू आहे प्रत्येकजण मोबाईलला स्टेटस ठेवून सिकंदरबद्दलच्या भावना व्यक्त करताना दिसतोय तसंच सिकंदर शेख मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळगावचा तो महाराष्ट्र केसरी खेळला वाशिम जिल्ह्याकडून पण सिकंदरचा विजय सगळ्यात जास्त कुठं साजरा केला जातोय तर कोल्हापूर जिल्ह्यात आता त्याचं कारण तुम्हाला माहितच आहे सिकंदर शेख हा कोल्हापुरातल्या प्रसिद्ध गंगावेश तालमीचा पट्ट्या आहे गंगावीस तालमीतल्या लाल मातीचा चिखल करून सिकंदर शेखनं महाराष्ट्र केसरी किताब पटकवलाय तसं त्याचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता त्याचे वस्ताद पैलवान विश्वासदादा हरगुलेनी प्रत्येक पावलावर त्याला खमकी साथ दिली त्यामुळे आज जितकी चर्चा सिकंदरची होते तितकीच त्याचे वस्ताद पैलवान विश्वासदादा हरगुले यांची बी होताना दिसते आजच्या व्हिडिओत आपण कायम माध्यमांपासून दूर राहून जगत जे ते पैलवान घडवणाऱ्या विश्वासदादा हरगुले यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहे तसंच त्यांचं सिकंदर शेख आणि तालमीतल्या प्रत्येक पैलवानासोबत कसं नातं राहिलंय त्याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी सिकंदर शेखनं महाराष्ट्र केसरीची गदा उचलली तेव्हा प्रत्येक कोल्हापूरकाराला असं वाटलं की आपल्याच घरातल्या पोरानं कोणीतरी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकून आणल्या खरं तर जात धर्माच्या पल्याड जाऊन कोल्हापूर कुस्तीवर प्रेम करत असल्यामुळंच तिथं खऱ्या अर्थानं पैलवान नाही तर कुस्ती जिंकत आली आहे आणि नेमकं हेच तत्त्व विश्वासदादा हरगुले यांनी आपल्या संबंध कुस्ती कारकिर्दीत पाळलं तालमीतल्या पोरांना शिकवलं विश्वासदादा म्हणतात कुस्ती किंवा पैलवान की आयुष्यभरासाठी नसती कालांतरानं आपल्याला एकमेकांची गरज लागते आपण जेवढे चांगले पैलवान बनू त्यापेक्षा जास्त चांगले या समाजाचे नागरिक झालो पाहिजे पोरांनी तालमीत भावाभावासारखं गटून राहिलं पाहिजे वस्ताद विश्वासदादा हरगुले यांचं हे वाक्य गंगावेस तालमीतल्या प्रत्येक पोरानं काळजात करून ठेवले म्हणून तर गदा हातात घेतल्यानंतर सिकंदरनं सगळ्यात पहिल्यांदा आपलं घर नाही तर थेट कोल्हापूरमधली गंगावेस तालीम गाठली आणि वस्ताद विश्वासदादा हरगुले यांच्या चरणावर महाराष्ट्र केसरीची गदा ठेवली त्यानंतर लगेचच सिकंदरनं आपला तालमीतला दोस्त विशाल उर्फ प्रकाश पनकर याच्या हातात गदा देऊन त्याला खांद्यावर उचलून घेतलं ते दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं मंडळी विश्वासदादा हरगुले यांच्याबद्दल जाणून घेण्याआधी आपण थोडं गंगावेश तालमीबद्दल जाणून घेऊ सध्या गंगावेस तालीम ही आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवलेली तालीम आहे हे तुम्ही जाणताच गंगावेज तालमीच्या कित्येक नामांकित पैलवांनी मोठमोठ्या किताबांना गवसणी घातलेले त्यापैकी काही नावं सांगायची झालीच तर रुस्तम हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे एक्कावन्न गदेचे मानकरी असलम काजी सचिन दस सचिन खुर्द स्वतः विश्वास हरगुले नितीन खुर्द सचिन खुर्द माऊली जमदाडे प्रकाश बनकर सिकंदर शेख योगेश बोंबाळे भैरू माने दत्ता भाऊ वैभवरासकर कालीचरण सोलणकर विश्वचरण सोलणकर अशा अनेक पैलवांनी आजवर गंगावेश तालमीचा डंका जगभरात वाजवला आहे त्यापैकी कुस्ती सम्राट असलम काजी यांच्या नंतरची फळी विश्वासदादा हरगुले यांनी तयार केली ती गंगावीस तालीम सुरू झाली तेव्हा तिचं नाव गंगावेश असं नव्हतं भाऊ वाड्यात ती तालीम सुरू झाली असल्यामुळं तिला भाऊ नाईकाची तालीम किंवा व्यायामशाळा म्हणून ओळखलं जायचं पण नंतरच्या काळात तिथं पैलवानांची संख्या वाढली ती खबर शाहू महाराजांच्या कानावर पडली आणि त्यांनी मग पुढाकार घेऊन तालमीसाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली शाहू महाराजांनी राजाश्रय दिल्यानंतर पंचगंगेच्या तीरावर सुरू झालेल्या त्या तालमीला गंगावेस तालीम असं नाव पडलं असल्याचं बोलण्यात येतं पण या माहितीला दुजोरा देणारे दुसरे पुरावे सापडले नाहीत तर त्या तालमीत घाम गाळून बिराजदार मामा रुस्तमे हिंद झाले आणि विश्वासदादा हरगुले यांच्या वडिलांचे मावस भाऊ नामदेव मोळे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली महाराष्ट्र केसरी झाले त्यांची कुस्ती पाहून करवीर तालुक्यातल्या कोगेगाव गावचे विश्वास हरगुले यांचे वडील थक्क झाले आणि त्यांनी आपल्या लेखाला पैलवान करण्याचा निर्धार केला त्यांनी मग विश्वास हरगुले यांना बिराजदार मामाने नामदेव मोळे यांच्या मार्गदर्शनात कुस्ती शिकण्यासाठी पाठवलं विश्वास हरगुले बघता बघता बिराजदार मामांचे सगळ्यात लाडके पैलवान म्हणले विश्वासदादा हरगुले अतिशय मेहनती पैलवान होते अगदी पहाटे साडेतीन वाजल्यापासून व्यायामाला सुरुवात करायचे तेव्हापासून सकाळी लवकर उठायची जी सवय विश्वासदादांच्या अंगवळणी पडली ती पडलीच आता सुद्धा त्याच टायमिंगला उठून वस्तात विश्वासदादा सगळी तयारी करतात आणि बरोबर साडेचार ते पाचच्या ठोक्याला गंगाबेश तालमीत पोहोचतात आजवर एकदाही त्यांनी वेळ चुकवली नाही इतकी शिस्त त्यांनी स्वतःला लावली असल्यामुळं हो तालमीतली पोरंही आपसूक त्यांचंच अनुकरण करतात पुढं मग गावगावच्या यात्रा जात्रांच्या मैदानात विश्वास हरगुले यांच्या नावाचा डंका वाजू लागला पुढं कारखान्याकडून त्यांनी कुस्ती खेळणं सुरू केलं दरम्यानच्या काळात बरीच मेडल जिंकली किताबाचे मानकरी ठरले दोन वेळा कोल्हापूर जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरले एका वेळेस क्वार्टर फायनल ही धडक मारली पण नशिबाने पुढं साथ दिली नाही त्यानंतर पुढं विश्वासदादा हरगुले यांनी कुस्ती खेळणं बंद केलं आणि ते कुस्तीसाठी पोरं तयार करू लागले एकोणीसशे पंच्याण्णव साली गंगावेस तालमीच्या प्रशिक्षकाची सगळी सूत्र त्यांनी त्यांच्या हातात घेतली त्यानंतर मग अस्लम काजी सचिन धस सचिन खुर्द योगेश बोंबाळे अशा नामांकित मल्लांची पहिली फळी त्यांनी यशस्वीरित्या घडवली त्या मल्लांनी अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या कुस्त्या केल्या आणि महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात इतिहास घडवला त्यापैकी काही जणांनी नॅशनल चॅम्पियनशिपपासून कुस्ती सम्राट होईपर्यंत मजल मारली अस्लम काजी हे त्यापैकी एक नाव आज जी क्रेज महाराष्ट्रात सिकंदर शेखची आहे तीच कधी काळी एकावन्न गदेचे मानकरी अस्लम काजी यांची पण होती पण महाराष्ट्र केसरीच्या गदेनं मात्र त्यांची ही उपेक्षाच केली लोक त्यांना मनातले महाराष्ट्र केसरी म्हणायचे असो पुढं माऊली जमदाडे सिकंदर शेख प्रकाश बनकर भैरू माने दत्ता नरळे यांनी गंगावेस तालमीत वस्ताद विश्वासदादांच्या मार्गदर्शनात कुस्ती खेळायला सुरुवात केली दिवसामागून दिवस जात होते पण दरवर्षी महाराष्ट्र केसरीची गदा मात्र कधी फायनल तर कधी मधून माघारी जात होती असं करता करता तब्बल अडतीस वर्ष लोटली पण गंगावेस तालमीला महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली नाही ती गोष्ट विश्वासदादांच्या जिवारी लागली होती ती अंतकरणात लिखंत ते कधीच कुणाला बोलून दाखवायचे नाहीत हा पण त्यांच्या तालमीतल्या पोरांना मात्र त्यांचं मन कळायचं असलम काळजी तर एका मुलाखतीत सुद्धा मला माझ्यासाठी नाही माझे गुरु विश्वासदादा हरगुले यांच्यासाठी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकायची होती पण ते शक्य झालं नाही मंडई तसं पाहिलं तर कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा देशात मोठा लौकिक आहे आत्तापर्यंत त्या तालमीतील मल्लांनी महाराष्ट्र केसरीच्या तब्बल अकरा गदा मिळवल्या आहेत मात्र मागच्या अडतीस वर्षापासून त्यात खंड पडला होता त्यामुळं माऊली प्रकाश बनकर सिकंदर यांच्यापैकी एक जनानं तरी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकून आणावी असं विश्वासदादा हरबुले यांचं स्वप्न होतं हे तर काहीच नाही त्यांचाच एक पठ्ठ्या पैलवान संग्राम कांबळे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे त्यानं मागच्या काही काळात अशी घोषणा केली होती की जो कोणी मल्ल गंगावे सलमीला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देईल त्याची मी कोल्हापुरातनं हत्तीवरून मिरवणूक काढेल आता कदाचित लवकरच सिकंदरची तशी मिरवणूक कोल्हापूरकरांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे मंडळी सिकंदर शेखनं मागच्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षीला चितपट मारून मानाची गदा जिंकून घेतली जेव्हा कुस्ती झाली मैदानात जल्लोष झाला त्यानंतर मात्र सिकंदरनं एक चांगला निर्णय घेतला तो कोणता हे तुम्हाला क्रीडा पत्रकार पैलवान मतीन शेख यांच्या वृत्तातून कळेल त्यासंबंधीची पैलवान मतीन शेख यांची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरते मतीन शेख यांनी सिकंदर आणि त्याचे वस्ताद विश्वासदादा हरगुले यांच्या भावभावनांचा सुंदर शब्दात आढावा घेतला ते लिहितात पहिल्यान सिकंदर शेखनं महाराष्ट्र केसरीचा पुण्यात किताब जिंकला मानाची गदा खांद्यावर घेत मध्यरात्री आपली कर्मभूमी कुस्ती पंढरी कोल्हापूर नगरी गाठली सिकंदरचे वस्तात विश्वासदादा हरगुले त्याची चातकाप्रमाणे वाट पाहत गंगावेश तालमीत बसले होते सिकंदर गंगावेश तालमीत दाखल झाला सिकंदरला पाहताच गुरुवर्य विश्वासदादांचं काळीच सुपा एवढं झालं सिकंदरनं वस्तादांना पाहताच गदेसह त्यांचे आशीर्वाद घेतले विश्वासदादांनी थेट त्याला छातीशी धरलं पाठीवर शाब्बासकीच्या दोन थाप टाकल्या आपल्या शिष्यानं आपले, आपले कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण केलं या भावनेनं विश्वासदादांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले सिकंदरनं आखाड्यात प्रवेश केला ज्या मातीत घाम गाला ज्या मातीनं मोठं केलं ती माती कपाला लावली आणि खांद्यावरील गदा त्या तांबड्या मातीला अर्पण केली गंगावेश तालमीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सिकंदरनं तालमीतल्या सर्व आपल्या लंगोटी यारांची भेट घेतली तोपर्यंत पहाड झाली होती तांबडं फुटलं होतं ता सिकंदरनं अंघोळ उरकली गदा घेऊन थेट गुरुवर्य विश्वासदादांचं गाव गाठलं कोल्हापूर नजीकचं कोगे हे गाव वास्तादांच्या घरी त्याचं आगमन झालं थेट वस्तादांच्या आईचे सिकंदरने आशीर्वाद घेतले सिकंदरच्या रूपाने जणू आपलाच पोरगा महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन आपल्यासमोर उभा राहिला आहे असं वस्तादांच्या आईला वाटत असावं आईनं सिकंदरच्या गालावरून भाऊवरून मायेनं हात पिरवले व आपल्या डोक्याला बोटं लावत ती बोटं मोडली औक्षणाचं ताट आलं गावातल्या माय मावल्यांनी ओवाळणी केली गुलालाची उधळण झाली सगळीकडे आनंदी आनंद सिकंदरची पहिली विजय मिरवणूक वस्ताद विश्वासदादांच्या गावात निघाली कुस्ती सम्राट पैलवान असलम काजींनाही असंच विश्वासदादांनी तयार केलं होतं असलम काजींच्याही अशाच मिरवणुका कोल्हापुरात निघत होत्या कोण कुठला सिकंदर शेख गाव त्याचं सोलापूर जिल्ह्यातलं मूळ आपली जन्मभूमी आपली आई वडील सोडून त्यानं आपली कर्मभूमी गाठली वासदांना तालमीतल्या मातीला आपल्याला घडवणाऱ्या वसदांच्या आईला प्रथम नमन करून खरी कृतज्ञता व्यक्त केली जणू आपल्याच घरातलं पोरग महाराष्ट्र केसरी झालंय या आनंदानं सगळ्या गावानं त्यांचं स्वागत केलं आपला शाहू राजा आज हवा होता या आनंदोत्सवाचा त्याला हेवा वाटला असता सिकंदरला शाबासकी देत त्याला गायाला लावलं असतं शाहू महाराजांनी कोल्हापुरातून सिकंदरची मिरवणूक काढली असती मंडळी हे शब्द जरी पैलवान मतीन शेख यांचे असले तरी सिकंदरच्या विजयानंतर समस्त कोल्हापूरकरांच्या सेमच भावना होत्या अगदी कोल्हापूरचे शाहू छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती यांनीही विश्वास अदा हरगुले आणि सिकंदर शेखला राजवाड्यावर बोलावून त्यांचं अभिनंदन केलं विश्वासदादा हरगुले यांच्या बाबतीत बोलायचं झालंच तर मन भरून आल्यामुळं त्यांच्या तोंडातून न फुटलेला शब्द आणि डोळ्यात जमा झालेली आसवं यांनी सिकंदरचं जितकं करायचंय तेवढं कौतुक केलंय येणाऱ्या काळात विश्वासदादांच्या मार्गदर्शनात सिकंदर, विश्वास मार्गदर सिकंदर आणखी मोठे भीम पराक्रम गाजवेल यात शंका नाही बाकी तुम्हाला विश्वासदादा हरगुले यांच्याबद्दलची ही माहिती कशी वाटली त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष भारी हे यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जरा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद